साठी मतदानाला आता सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत बघायला मिळते. महाविकास आघाडीकडून दुष्यंत चतुर्वेदी निवडणुकीच्या रिंगणात आहे तर भाजपकडून सुमित बजोरिया मैदानात आहेत. तानाजी सावंत आणि धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. या जागेसाठी आता मतदान होत आहे. दरम्यान मतदान केंद्रावरील घडामोडींचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदेश कानू यांनी. परिषदेची निवडणूक सध्या पार पडत आहे आणि आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकतो की मतदार जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बॅलेट पेपरनुसार हे मतदानाचा हक्क मतदार बजावतील. यामध्ये एकूण 489 जे मतदार आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क आज बजावणार आहेत. यासाठी यवतमाळ, पुसद, उमरखेड, राळेगाव तसेच 7 मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क आज मतदार आपले बजावणार आहेत. यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मतदारांनी आपल्याकडील कुठल्याही वस्तू घेऊन जाऊ नये, मोबाईल घेऊन जाऊ नये. यासाठी मतदारांची जी तपासणी आहे ती मतदान केंद्रामध्ये होत आहे आणि अशा पद्धतीने ही जी प्रक्रिया आहे ती सुरळीतपणे पार पडत आहे. संदेश कान्हू, जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ. मनामध्ये उत्साह होता आणि एक्साइटमेंट होती, त्यामुळे आज मतदान करून आल्यावर मला एक माझा मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल आनंद वाटत आहे. हे गोपनीय मतदान असल्यामुळे मला असं वाटते की महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल असं मला वाटते. आज मतदान करताना मला बरं वाटलं की माझा पसंती क्रमांक माझ्या उमेदवारासमोर दर्शविलेला आहे.